पत्ता विचारलास, मी तुला पत्ता सांगितला. तुझ्या आईला तू फोन करून सांगितलंस की तू सुखरूप पोचली आहेस. मग तू रजिस्टरमध्ये तुझ्या नावाची नोंद केली कारण तू वर आलीस. तिने ना पण स्वानंदीचं नाव घेतलं म्हणून मला उत्सुकता वाटली. कोण मुलगी आहे, चौकशी करते माझ्या बायकोची. म्हणून मी डोकावलो रजिस्टरमध्ये. तुझं नाव वाचून मला खरा धक्का बसला. त्या मला कळलं की आपल्या विमी वंशीची मुलगी आहे. हीच ती छोटी मुलगी जिचं लग्न माझ्या बायकोमुळे मोडलं. नाही ना, मला बोलू दे जरा. हिचंच लग्न मोडलं म्हणून तुला घरा बाहेर काढलं ना मी आईच्या सांगण्यावरून. माफी मागायला सांगितली मी. अरे त्यावेळेला काय झालं होतं माहितीये का? नाही, त्यावेळेस काय झालं होतं माहितीये काही? तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझ्या बायकोला घरा बाहेर काढलं होतं. तिला सगळ्यांची, तुझी, मावशीची माफी मागायला सांगितली होती. त्यावेळेस हे झालं होतं. अरे ती लोकांची मुलगी घरात आली आपल्या. तिच्यासमोर नको अरे सगळं. आता का नको हिच्यासमोर? होऊ दे सगळं हिच्यासमोर. हिचा पण विश्वास आहे घ्यायचा आहे, पण जसा माझा आहे माझ्या आईचा. काय हिला पण विश्वासघात सहन करावा लागेल जसा मला सहन करावा लागतोय आत्ता. आणि असे तुला साक्ष म्हणून कोण आलं होतं? विमनी मावशी. नाही का, इथे येऊन तीच रडली ना. म्हणून तर मी स्वानंदीला घराच्या बाहेर काढलं होतं. त्यामुळे हिला कळू दे खरं काय ते. हिला कळलंच पाहिजे. माझं काही ऐकूनच घेत नाहीयेस. मी तुला सगळ्या प्रश्नाची उत्तरं देते ना. तू बसलास तर मी बोलीन ना तुझ्याशी नीट. हो, आपण बोलूया ना. आज नाही, आपण संध्याकाळी बोलूया. आज ठीक. याबद्दल मी तुला सगळं नीट संध्याकाळी समजावून सांगते. फक्त याचच नाही, बऱ्याच काही गोष्टी आहेत त्यांची उत्तरं मला जाणून घ्यायची आहे. म्हणजे मला खरंच आठवत नाही आहे काही. अरे मला आठवत आहेत ना. पण सगळे प्रश्न डोक्यात फिट आहेत माझ्या. मी सगळे प्रश्न तुला एक एक करून विचारले. त्यांची मला खरी खरी उत्तर हवी आहेत. खरी खरी. हां बोलूया आपण आज. आज संध्याकाळी. इंद्रनील, इंद्रनील, आजी येऊ का? तू ये की हल्ली तुझं येणं दुर्मिळच झालंय अगदी. काय करू आजी, त्यांना कर्जतच्या निसर्ग उपचार केंद्रात ठेवल्यापासून माझा एक पाय कर्जतच्या गाडीतच असतो. असू दे असू दे, स्वामींच्या कृपेनं लवकर बरे होत म्हणजे झालं. बस बस, तू तुझ्यासाठी चहा ठेवते मी. बस. नको नको, मला चहा नको. स्वानंदीने आली म्हणजे? स्वानंदी यायची होती. हा मला नाही बे माहिती. का ग, काही झालंय का काय तिच्या घरी? अजून झालेलं नाही, होणार आहे. आता काय आणखी नवीन? ललिताच एक एक खोट नील समोर कस उघड करता येईल असं बघतायत तिन्ही मुलं, म्हणजे स्वानंदी, नीलिमा आणि निरंजन. पण नीलचा विश्वास बसेल का यावर? नाही ना हो आजी, नवीन नवीन एक एक कळतय ना तसा आणखीनच खचत चाललाय. पण ही वेळ कधी ना कधी येणारच होती ना. म्हणून तर आम्ही इथे भेटायचं ठरवलं. घरी बोलतानाच तर आलं ना. पण मला नीलच खूप वाईट वाटतंय ग. साधा मुलगा बिचारा. आजी ये 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 बाळा. काय ग बाळा, हरलीस की काय? दिली आहे कल्पना. अजूनही हरले नाही आणि हरणारही नाही. पण ना जिंकण्यात रास्ता येतो. त्याला इलाज नाही बा.
लढाई आहे ही, जखम होणारच ना. आजी पण लढाईतल्या जखमा शरीरावर होतात आणि उपचाराने त्या बऱ्याही होतात, पण इथे ना जखमा मनाला होतात आणि तेही माझ्या सगळ्यात जवळच्या माणसाच्या मनाला. तर ललिताबाई कशा आहेत हे मला माहिती येतं. त्यांच्या सगळ्या कारस्थानाचा कुठेतरी अंत झाला पाहिजे हेही मान्य आहे, नाहीतर घर म्हणजे रणांगण होईल ग. पण काय आहे ना स्वानंदी, कुठेतरी मनात असंही वाटतं की जाऊ दे ना, सोडून देऊया कशाला उगच. त्यामुळं नीलच्या मनाची होणारी फरफट तरी थांबेल ना. अगं हाच विचार करून मी इतके दिवस गप्प राहिली. आता ना पाणी नाका तोंडात जाऊन श्वास कुदमरायला लागला, आता तरी हात पाय मारायलाच हवे ग. आता नवीन काय केलं त्या बाईनं? तुला सहन होणार नाही म्हणून एक मोठी गोष्ट तुला सांगितली नव्हती. अगं बाई सांग ना लवकर, उगाच जीवाला हुरहुर नको लागायला. बाबांवर जो आरोप झाला ते पैसे संपदाताईने त्यांच्या डब्यात ठेवले होते. काय? आणि हे सगळं कारस्थान माझ्या सासू सासऱ्यांचं होत. तू काय सांगतेस काय? ही गोष्ट मला खूप आधीच कळली होती. जुईलीने नवीन मोबाईल घेतला ना तेव्हा तिने काही फोटोग्राफ्स काढले होते, त्यात संपदाताई डब्यात पैसे ठेवताना एक फोटो क्लिक झाला होता, तो मी पाहिला होता. पाप किती लपून ठेवलं ना आजी, तरी तरंगत वर येतच कधी ना कधी तरी. अगं पण हे सगळं कशासाठी? माझ्या वसंतानं काय घोडं मारलं होतं त्या बाईचं? नाही तर ही संपी तर चापकानच फोडून काढली पाहिजे. आजी शांत हो. अगं त्यांनी ना माझ्यावरचा राग बाबांवर काढला. ताई आणि आई दोघींच्याही डोळ्यात सलते ना मी. त्यांनी काय विचार केला की मी दिलेल्या डब्यात पैसे मिळाले ना तर सगळ्यांचा संशय माझ्यावर येईल आणि मग बाबा माझ्याशी कायमचा संबंध तोडून टाकतील. कमालच आहे. नाही म्हणजे मंथरा आणि कैकई यांना सुद्धा लाजवतील अशा त्या दोन्ही. मला हे सगळं कळल्यावर ना मला सहनच झालं नाही, म्हणून मी त्यांच्या विरोधात उभी राहिले आणि तेही उघड उघड. आता जे जे होईल ते होईल. आजी एक मिनिट, हा वहिनींचा फोन आलेच. हॅलो वच्चे, अशा परिस्थितीत नीलला आणि स्वानंदीला हे कळलं की ललिताबाई नीलचं दुसरं लग्न करून देणार होत्या तर काय होईल ग दोघांच? बाई ग, मी काहीतरी कर ना बाई, काहीतरी कर ग. पण मी काय करणार यार? तू असं सांग ना की तुझी दुसरी मुलगी आहे म्हणून. अरे तर तुझं डोकं ठिकाणावर आहे ना. अगं अख्ख्या जगाला माहिती आहे मला एकच मुलगी येते. नाही तर मग सांग असं की हिच्याच लग्नाची बोलणी सुरू होते असं सांग ना. ललिता शांत हो, शांत, तू इथे बरा, इकडे ये, बस बरं, हे घे पाणी पी, नको मला पाणी. ललिता तुला ना टेन्शन आलंय त्यामुळे तुला काही सुचत नाहीये आणि हे नको ते बरळतेस तू. पण काय हरकत आहे असं काही सांगायला? अगं असं काय करतेस? पल्लू आता 10वीला आहे, 15 वर्षांची आहे फक्त, असं कसं तिच्या लग्नाचं बोलू मी? तुला खरं सांगू, गोष्टी आता इतक्या थराला गेल्या आहेत ना की आई मध्यंतरी माझ्या घरी राहिल्या होत्या तेव्हा आईंच्या पायाला काहीच झालं नव्हतं आणि जो त्यांचा डॉक्टर बनून आला होता ना तो मुळात डॉक्टरच नव्हता, तो एक रिक्षावाला होता. आपली गाडी बँकेने नेली नव्हती, ती आई बाबांनी विकली होती. आपल्या बंगल्याचा लिलाव उगीच नाही झाला, आई बाबांनी तो पाटील बिल्डरकडे घाण ठेवला होता.